नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जो आले पिकावरील फवारणी संबंधित आहे. तर आले पिकावर फवारणी घ्या, जेणेकरून आत्ताचं वातावरण बघून आपल्याला फवारणी घ्यायची. तर आत्ताचं वातावरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण चालू आहे, त्याच अनुषंगाने आपल्याला फवारणी घेणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून धुके हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे पडतं आहे कुठे नाही पडतं आहे. तर त्यामुळे आपल्याला एक स्ट्रॉंग बुरशीनाशक त्यासाठी वापरायचं आहे. तर आजच्या फवारणीमध्ये जे आहे ते आपण कॉन्टॅक्ट फंगीसाईड अँट्राकॉल म्हणून हे वापरणार आहे. तुम्ही बघू शकता अँट्राकॉलमध्ये जे आहे ते प्रोफेनिप जे आहे 70% या प्रमाणामध्ये आहे. तर हे एक झिंक बेस बुरशीनाशक आहे. तर याचा वापर आपण ग्रीनरी वाढवण्यासाठीसुद्धा करू शकतो. तर याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला प्रतिपंप 40 ग्रॅम म्हणजेच 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम याप्रमाणे याची फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर हे तर झालं बुरशीचं, परंतु काही शेतकऱ्यांचं पूर्वीच थोडासा प्रॉब्लेम अगोदर काही आजारांचा झालेला आहे. तर त्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक हे स्ट्रेप्टोसायक्लिन वापरायचं आहे. हे बघू शकता तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन, यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट IP 90% आणि टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड IP 10% हे आहे. तर याचं जे वापर आहे आपल्याला प्रति 20 लिटर पाण्याला 3 ग्रॅम वापरायचं आहे. ज्यांनी याच्या अगोदर स्ट्रिप्टो वापरलं आहे त्यांनी 4 ग्रॅम जरी वापरला तरी काही हरकत नाही. तर हे बघू शकता तुम्ही 40 रुपयाला एक पाकिट येतं एक. तर हे आपण यापुढे 6 ग्रॅमची एक पुगडी आहे, त्यात 2 पंप करू शकतो. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे हे आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. तर हे अनमोल नावाने आहे. तर याची कंपनी इंडो स्विस केमिकल लिमिटेड आहे. तुम्ही जी मिळेल त्या कंपनीची घेऊ शकता. तर याच्यातला कंटेंट जो आहे ट्रायकोन्ट्रोनॉल हा आहे. तर ह्या कंटेंटचे जे मुख्य कार्य आहे ते आपल्या पिकाचे कोणत्याही पिकाचे आद्रक म्हणून आद्रकचेच नाही तर कोणत्याही पिकाचं जे प्रकाश संश्लेषण क्रिया आहे तर ती चांगल्या पद्धतीने करणे व ज्या पिकाच्या सेल असता ते ह्या औषधामुळे जे आहे त्या दुप्पट होतात आणि आपल्या उत्पन्न वाढीत निश्चितच याचा फरक चांगल्यापैकी होतो. तर ह्या ट्रायकंट्रोनॉलचा जो वापर आहे तो आपल्याला प्रति लिटर पाण्याला 1 ml याप्रमाणे करायचा आहे. तर यापासून जवळपास म्हणजे पिकाला जो ताण पडतो किंवा काही पिकांना पाण्याच्या अभावी ताण पडतो, काहीला जास्त पाणी मिळतं त्याच्यामुळे ताण येतो, म्हणजे पिकाचं जे विस्कळीत झालेलं चक्र जे आहे ते चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी ट्रायकंट्रोनॉल या घटकाचा खूप महत्त्वाचा उपयोग कोणत्याही पिकासाठी आपण करू शकतो. तो आलेसाठीसुद्धा याचा खूप महत्त्वपूर्ण रोल आहे. परंतु आपण आले पिकाच्या शेड्यूलमध्ये आपण याला 3 वेळेस फवारणी करू शकतो. 3 वेळेसपेक्षा जास्त आपण याची फवारणी कोणत्याही पिकाला करू शकत नाही. तर नंबर 3 आहे जे सध्या पाण्याची कंडिशन चालू असल्यामुळे आपल्याला मुळं जी आहे पिकाची तर ती वापसा नसल्यामुळे जमिनीमध्ये तर मुळं सध्या चेकअप झालेले आहेत. तर जोपर्यंत वापसा कंडिशनमध्ये जमीन येत नाही तोपर्यंत पीक जे आहे तर ते मुळांद्वारे अन्न उचलत नसतं. जे पानामध्ये किंवा जे उचललेलं अन्न आहे तेवढंच तयार करण्याचं प्रोसेसमध्ये असतं. तर त्यामुळे जेणेकरून आपल्याला ही कंडिशन जवळपास 8 दिवसाचं पाण्याचं वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. तर त्या अंदाजानुसार आपल्याला जे आहे तर ते पिकाला जास्त करून वरतूनच अन्नद्रव्य देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे सायविल कंपनीचं एक्झॅट आहे. याची फवारणी मी आजच घेतलेली आहे, म्हणजे पूर्णच फवारणी मी आज घेतलेली आहे. तर यामध्ये फेरस आहे ते 2.5%, मॅग्नेशियम 1% आणि झिंक जे आहे ते 3% याच्यामध्ये आहे. कॉपर 1% आहे, मोलोबॅडलियम 0.10 आणि बोरॉन 0.5. तर याचीसुद्धा फवारणी जी आहे आपल्याला प्रति लिटर पाण्याला 1.5 ग्रॅमप्रमाणे याचीसुद्धा फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर प्रश्न येतो आळाईचा. जर तुमच्याकडे आळाई असेल तर तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता. नसता नाही जर घेतलं तर काही हरकत नाही. तर आळाई जर असेल तर तुम्ही साधं साधं कराटे हे वापरू शकता. कराट्यामध्ये तुम्हाला लॅम्बडोसायल्थ्रिन 5% तर आळाईसाठी लॅम्बडोसायल्थ्रिन आपण म्हणजे त्यामध्ये कोणत्याही जर औषधामध्ये दुसरं हे कराटे नावानंच मिळेल असं काही नाही. दुसरं जरी घेतलं तुम्ही जर तुमच्याकडे आळाई असेल तर हे पण घेऊ शकता. तर अशा प्रकारची स्ट्रॉंग फवारणी जेणेकरून वातावरणाचा अंदाज घेऊन आणि सर्व औषधी जे आहे आपल्याला फवारायचं आहे. अँट्राकॉलच्या जागी तुम्ही अवतार वगैरे काही सध्या वापरू नका, जेणेकरून काय अँट्राकॉल ही फर्स्ट स्टेप आहे, अवतार आपल्याला त्याच्यानंतर वापरायचं आहे. तर ज्यांच्याकडे जास्त करपा वगैरे काही आलेलं असेल तर त्यांनी अवतार जरी घेतलं तर काही हरकत नाही. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व आपलं चॅनल जे आहे कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला
सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला आले पिका संबंधित व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ यानंतरही पाहायला मिळतील. धन्यवाद.